सद्गुरु बिल्डर्स एंड डेव्हलपर्सची भव्य दिवाळी धमाका ऑफर. आपल्या स्वप्नातील बंगला खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट, सर्व रूम्स ना पीओपी सिलिंग अगदी मोफत मिळवा. 2 BHK आणि 3 BHK लक्झरियस रो बंगले उपलब्ध. बुकिंग साठी संपर्क सद्गुरु नगर, फुलेवाडी बालिंगा मेन रोड, फुलेवाडी कोल्हापूर, 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66. आज जे काही लोक व्यासपीठावर आहेत आणि पुढच्या 24 तासामध्ये अजून काही घडामोडी करायचा आमचा प्रयत्न चालू आहे, त्यांनी नावं पुढे आपल्याला येतील. पण ह्या सगळ्या पॅनलचं नेतृत्व माननीय मंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे पॅनल आपण उभा केलेलं आहे. बऱ्यापैकी गोष्टी खासदार साहेबांनी आपल्या मनोगतमध्ये सांगितल्या, पण एक आपण ह्याला परिवर्तन आणि हे परिवर्तन यशस्वी का होणार आहे, कारण 2005 ची मला आठवण करून द्यायची खासदार साहेब आठवण आहे की स्वर्गीय राजेसाहेब आणि मंडलिक साहेब एकत्र आले तेव्हा पहिलं परिवर्तन बिद्रीमध्ये झालं आणि योगायोगाने आता त्यांचे वंशज आम्ही दोघं पहिल्यांदा बिद्रीमध्ये एका पॅनलमध्ये येतोय. आणि त्यावेळी जेव्हा ती मीटिंग झाली, ज्याचा उल्लेख आमदार साहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी आपल्या भाषणात केला होता, की एक कॉमन वर्किंग कोड ठरवला गेला होता, तो मागच्या 10 वर्षापासून 15 वर्षापासून तो पाळला गेला नाही आणि त्याच्यामध्ये वन वे मतकेदारी होती. हो, आपण होतो मागच्या वेळी त्या बाजूला, तेही आम्ही अनुभवलं आणि राजे साहेबांनी मंडलिक साहेबांनी पण ते अनुभवलं. आणि त्याच्यामुळं आता येत्या काळामध्ये एक पारदर्शक कारभार मिळावा, स्वतः कारखान्याचा चेअरमन म्हणून जो कारभार माझ्या कारखान्यामध्ये आहे तसाच कारभार बिद्रीमध्ये व्हावा या हेतूनही आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. मला वाटतं पत्रकारांमध्ये ज्या गोष्टीची उत्सुकता होती ते माननीय AY पाटील साहेब प्रकट झालेले आहेत. आमच्यापेक्षा जास्त उत्सुकता तुम्हाला तिथं होती. वेर इज AY पाटील, हिअर इज AY पाटील. त्यासाठी येत्या काळामध्ये आता प्रचार सुरू झाल्यानंतर आणि AY पाटील साहेब आल्यामुळं या पॅनलला अधिक बळ मिळाले. आणि परत सांगतो की पुढच्या 24 तासामध्ये पिक्चर अभी बहुत बाकी आहे, अजून बऱ्याच काही घडामोडी होणार, त्याच्यावर आता आमचं वर्किंग चालू आहे. आणि जे 2005 ला स्वर्गीय राजे साहेब आणि मंडलिक साहेबांनी जे परिवर्तन घडवलं तेच परिवर्तन आम्ही सगळे मिळून चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली घडणार आहे याचा ठाम विश्वास मी व्यक्त करतो.